गोवा महामार्गाचं रखडलेलं काम येत्या डिसेंबर महिन्यापूर्वी पूर्ण करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थितीमुळे मागील 10 वर्षापासून या महामार्गाचं काम रखडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई गोवा महामार्गाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून मोठा वापर होतो, मात्र मागील 10 वर्षापासून या रस्त्याचं काम अतिशय संतगतीने सुरू आहे. याचा प्रवाशांनाही मोठा त्रास होतोय. याबाबत उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारलं असता कोकणातील भौगोलिक परिस्थितीमुळे या महामार्गाच्या कामाला उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं. या कामाला 10 वर्ष झाली ही वस्तुस्थिती असली तरी भौगोलिक परिस्थितीमुळे वर्षातले फक्त 4 महिने कोकणात काम करता येतं. मात्र आता या कामाला गती मिळाली असून निधीचीही कोणतीही कमतरता भासणार नाही, त्यामुळं येत्या डिसेंबर महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. गेली 10 वर्ष हा रस्ता जो आहे विविध कारणांसाठी विविध अडचणींमुळे, मग ती कोर्ट असतील, भूसंपादन असेल किंवा तिथला असणारा अडचणी ज्या वातावरणामधल्या, म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही आम्हाला लक्षात येतो की वर्षातील फक्त 4 महिने या कोकणामध्ये काम करता येतं, तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता कामाला विलंब झाला आहे ही वस्तुस्थिती लक्षात आहे. परंतु तरीसुद्धा आता निधीची कमतरता पडणार नाही आणि त्याचबरोबर एक टाइम बाउंड पिरियडमध्ये डिसेंबर महिन्याच्या अगोदर हा रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी एक नियोजन केलं आहे आणि नक्की मुंबई गोवा हा रस्तासुद्धा डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, मुंबई.